अतीत सर्व बंजारा समाजाचे सर्व बंधू आणि भगिनींनो, आज संत सेवालाल महाराजांची जयंती या मानखुर्दमध्ये ठेवण्यात आलेली आहे। पण काल रात्री जम्मू काश्मीर मध्ये गंभीर अशा पद्धतीचा प्रकार घडला। आपल्या सीआर पीएफच्या जवानांवर पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भ्याड अशा पद्धतीचा हल्ला केला आणि आपल्या भारत देशाला एक फार मोठं चॅलेंज देण्याचा अत्यंत चुकीचा प्रकार पाकिस्तानने केलेला। पहिल्याच वेळेला एकाच वेळेला 44-9 जवान शहीद होण्याची पहिलीच वेळ आहे। एक तर आपला देश जो आहे, आमच्या जाती वेगळ्या असतील, आमची भाषा वेगळी असेल, आमची राज्य वेगळी असतील, गावे वेगळी असतील, पण आमचा देश एक आहे। जर आमच्या देशावर जर अशा पद्धतीने कोणी हल्ला करत असेल, आपल्या देशाला एक छोटा असणारा पाकिस्तान जर चॅलेंज देण्याचा प्रयत्न करत असेल, तर या पाकिस्तानला सबक शिकवण्याचं काम तुम्हाला एकदा करावं लागणार आहे। आमची महार बटालियन, तुमची बंजारा बटालियन, प्रकाश शेडगेंची धनगर बटालियन, मराठा बटालियन, या सगळ्या बटालियन या पाकिस्तानला सबक शिकवण्यासाठी सज्ज आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली उद्या एक बैठक ठेवण्यात आलेली आहे, उद्या 11 वाजता दिल्लीमध्ये। आणि नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षाच्या काँग्रेससह सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलावलेलं आहे। अशा पद्धतीचा जर हल्ला होत असेल, जर आम्हाला अशा पद्धतीनं पाकिस्तान जिवचण्याचा प्रयत्न करत असेल, तर पाकिस्तानला सबक शिकवण्यासाठी आपण आपल्या आर्मीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, आपल्या सैनिकांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। आणि वेळ आली तर आमच्या 9 जवान आणि सैनिकांमध्ये भरती झालं पाहिजे, आर्मीमध्ये भरती झालं पाहिजे। या ठिकाणी कुठेतरी अटॅक घेऊन मरण्यापेक्षा देशाच्या संरक्षणासाठी जर आपल्याला मरण आलं, तर ते वीर मरण आहे। या 44-9 जवानांमध्ये 2-9 जवान आपले बुलढाण्याचे आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांना 50-50 लाखाची मदत जाहीर केलेली आहे। मदतचा विषय नाही, पण त्या 2 कुटुंबांच्या पाठीमागे आपलं सरकार आणि आम्ही सगळेजण उभे राहणार आहोत। अशा पद्धतीनं जर पाकिस्तान जर प्रयत्न करत असेल, नरेंद्र मोदी जी करणार आहेत पाकिस्तानवर चढाई, म्हणजे नरेंद्र मोदी मारत नाहीत विनाकारण बढाई, नरेंद्र मोदी जी मारत नाहीत विनाकारण बढाई, वेळ आहे की उद्या करणार आहेत ते पाकिस्तानवर चढाई। जर एकदा सुरू झाली भारत आणि पाकिस्तानची लढाई, जर एकदा सुरू झाली भारत आणि पाकिस्तानची लढाई, तर उद्ध्वस्त करणार आहोत आम्ही पाकिस्तानवाल्यांची लढाई सातत्यानं। अशा पद्धतीनं नियम तोडून पाकिस्तानची आर्मी मध्ये मध्ये अशा पद्धतीचा प्रयत्न करत असते। एक तर संत सेवालाल महाराजांनी फार मोठं काम केलेलं आहे, बंजारा समाजामध्ये जन्माला येऊन समाजाला जोडण्याचं काम केलेलं आहे। समाज आपला बंजारा समाज जो आहे, या बंजारा समाजामध्ये शिकलेल्या लोकांची संख्या आहे। वसंतराव नाईक यांच्यासारखा एक चांगला पुरुष, चांगला नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष वसंतराव नाईक होते आणि वसंतराव नाईक कंटिन्युअस आपल्या महाराष्ट्राचे 11 वर्ष मुख्यमंत्री होते। दुसऱ्या कुठल्याही मराठा समाजाच्या माणसाला 11 वर्ष कंटिन्युअस मुख्यमंत्री पद मिळालं नाही। म्हणजे शरद पवार असतील, वसंतदादा पाटील असतील, शंकरराव चव्हाण असतील, बॅरिस्टर अंतुले असतील, बाबासाहेब भोसले असतील, अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, असे अनेक मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले,
पण ते 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष अशा पद्धतीने मुख्यमंत्री राहिले। अनेकच माणूस या महाराष्ट्रामध्ये 11 वर्ष मुख्यमंत्री राहिला आणि त्या माणसाचं नाव आहे वसंतराव नाईक, बंजारा समाजाचा नेता। 11 वर्ष सगळ्या मराठा समाजाला सोबत घेऊन, बहुजनांना सोबत घेऊन अत्यंत चांगल्या विचाराचे, अत्यंत ऍक्टिव्ह असणारे, बुद्धिवादी असणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे अशा पद्धतीचे वसंतराव नाईक होते। नंतर सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये मला मंत्रिपदावर राहण्याची संधी मिळाली। शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मी होतो महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण खात्याचा मंत्री। सुधाकरराव नाईक हे सुद्धा अत्यंत वसंतराव नाईक यांच्या फॅमिलीमधले आणि त्यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवला होता। सुधाकरराव नाईक यांनी माझ्याकडे समाज कल्याण खातं असताना मला त्यांनी ट्रान्सपोर्ट खातं दिलं होतं आणि मला ज्यावेळेला ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट मिळालं होतं त्यावेळेला सगळ्या ऑटो रिक्षांचं जे परमिट आहे ते परमिट खुलं करण्याचा निर्णय मी त्या काळात घेतला होता। अशा पद्धतीनं सुधाकरराव यांच्याविषयी माझे संबंध अत्यंत चांगले होते। बंजारा समाज हा तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा समाज आहे, अनेक नेते या समाजामध्ये आहेत। आता आपणाला शिक्षण घ्यायचं आहे, बंजारा समाज या भटक्या विमुक्तांमध्ये आहे, पण ज्या पद्धतीनं धनगर समाजाची मागणी आहे की अनेक राज्यांमध्ये धनगर समाज SC आणि ST मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये तो BJP मध्ये आहे, केंद्राच्या यादीमध्ये अनेक राज्यांमध्ये SC ST मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये OBC मध्ये आहे। तर धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला SC आणि ST मध्ये आम्हाला टाकलं पाहिजे, त्या संबंधामध्ये सुद्धा सरकार विचार करत आहे। बाळकृष्ण रेणके कमिटीचा जो रिपोर्ट आहे, विधाते कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो आमच्याकडे आलेला आहे आणि OBC मध्ये जे 27% रिझर्वेशन आहे, मी पार्लमेंटमध्ये मागणी केलेली आहे की जसं मराठा ब्राह्मण आणि इतरांना जसं 10% आरक्षण दिलेलं आहे, आता 60% आरक्षण झालेलं आहे तर अजून 10% जे आरक्षण आहे तर हे 10% आरक्षण OBC साठी वाढवावं आणि 27% जे आरक्षण आहे ते 27% करावं आणि त्याच्यामध्ये जे भटके विमुक्त आहेत, घुमांतू समाज आहे, या घुमांतू समाज को एक 10% अलग से आरक्षण मिलना चाहिए, इसके लिए हमारी कोशिश जारी है। तो आज संत सेवालाल जी महाराज की जयंती है, आप बड़ी संख्या में यहाँ मौजूद हैं, हमारी माँ बहनें भी यहाँ मौजूद हैं और आज का दिन जो है ये हमारे लिए बहुत बड़ा दुखदायक दिन है कि हमारे जवानों पर हमला हुआ, हमारे जवानों को शहीद करने का काम किया, हमारे जवानों पर हमला किया। पाकिस्तान टस से मस में हो रहा है, इमरान खान जो पाकिस्तान के प्रधानमंत्री है उनको हमारा ऐलान है कि आप मतलब आतंकवादी एक्टिविटी को बढ़ावा मत दीजिए। ये आतंकवादी एक्टिविटीज के माध्यम से बेनजीर भुट्टो की हत्या वहां हुई थी। आतंकवाद पाकिस्तान में भारत से भी बहुत ज्यादा है। तालिबान वालों का जो बहुत ज्यादा आतंकवाद वहां चलता है, तो आप लोगों ने आतंकवाद को बढ़ावा नहीं देना चाहिए। आप तो क्रिकेट के प्लेयर थे, आज अभी प्रधानमंत्री बनने का मौका आपको मिला है तो आपको जिस तरह क्रिकेट में आप अच्छा खेलते थे, आप पाकिस्तान के कैप्टन थे, उसी तरह अभी आप प्रधानमंत्री बन गए पाकिस्तान के, तो आपने सबूरी से लेना चाहिए, आपने भारत के साथ दोस्ती का हाथ देना चाहिए, लेना चाहिए। इसी तरह की गड़बड़ियां करने से काम नहीं चलेगा, और ऐसा पाकिस्तान अगर ज्यादा गड़बड़ी करेगा तो पाकिस्तान को मतलब बहुत ही अच्छी तरह एक बार सबक सिखाना चाहिए। अटल बिहारी वाजपेयी बोलते थे एक बार आर पार की लड़ाई लड़नी चाहिए। कारगिल का युद्ध हुआ था, उसमें पाकिस्तान को हमने पराजित करने का काम किया था और हमारे सामने पाकिस्तान जो छोटा है, पिल्लू है,
हमारे सामने पिल्लू जैसा पाकिस्तान है, हमारा भारत बहुत बड़ा है, हमारी आबादी 130 करोड़ की आबादी है, पाकिस्तान हमारे सामने बहुत बिल्ली जैसा है, और इसीलिए पाकिस्तान ने बार बार इस तरह की कोशिश नहीं करनी चाहिए। तो आज यहाँ आप सब लोग यहाँ मौजूद है, टाइम भी हो गया है, सेवालाल महाराज की तो जयंती आ गई, वो तो मैं बोला ही हूँ, सेवालाल महाराज जी का काम बहुत बढ़िया रहा है, हमारे समाज के बहुत बड़े संत थे। और कोरा देवी भी मैं जाकर आया हूँ, वहाँ भी मतलब यवतमाल में गिरिराज में कोरा देवी जो है आपका श्रद्धा स्थान है, हमारा बंजारा समाज जो है बहुत जगह जगह पर है, और हमारा काम पवार है, बंजारा समाज का हमारा लीडर है, हमने बंजारा विंग भी बनाई है RPI ने, और उनका ये अध्यक्ष भी है, और यह काशीनाथ चौहान जी है, लक्ष्मण चौहान है, सुरेश चौहान, धन सिंह चौहान, सब चौहान ही चौहान इधर है, ये तुम्हारा नाम है चौहान, तुम्हारा अगर नाम है चौहान तो दे दो पाकिस्तान को आह्वान। यहाँ संतोष राठौड़ है, अनिल राठौड़ है, सुरेश राठौड़ है, धन सिंह आडे, हाँ धन सिंह आडे है, आडे आडे माझ्या बरोबर मी मंत्री आता आमदार होते, आडे आडे धीरज से आता मला वाटलं नाही ते आडे जे होते ते बाबूसिंग आणि बाबूसिंग राठोड, गुरुनाथ राठोड, हे सर्व आपले नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि बंजारा समाजाबद्दल मला आदर आहे, बंजारा समाजाबद्दल माझ्या मनामध्ये मोठी श्रद्धा आहे, सन सेवालाल महाराजांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे, त्यांचं काम फार मोठं आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे ते संविधान माणसांना जोडणारं संविधान आहे, तसंच संत सेवालाल महाराजांचं काम माणसांना जोडणारं काम होतं, माणसाच्या मनामध्ये ज्या अंधश्रद्धा आहे त्या दूर करणारं होतं, माणसाचं मन स्वच्छ करणारं अशा पद्धतीने त्यांचं काम होतं, शांततेच्या मार्गाने आपण कुठं गेलं पाहिजे, आपला विकास केला पाहिजे अशी भूमिका मांडणार त्यांचं तो ज्ञान होतं, आणि त्या मतलब त्या सेवालाल महाराजांच्या संबंधामध्ये आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचा आदर आहे, त्यामुळं या ठिकाणी आपला फारसा वेळ न घेता मृणालिनी हा प्रकाश अण्णा शेंडगे, त्यानंतर मृणालिनी जांभळे, ही सभी सिने अभिनेत्री, राहुल शेवाळे सुद्धा इथं आले होते, ते सुद्धा आमचे चांगले मित्र आहेत, सत्यनारायण राजवंश, हरिभाऊ राठोड सुद्धा आले होते, तर अनेक नेते आज या ठिकाणी आले होते, मला इथे येण्यासाठी थोडा उशीर लागला, त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो, आणि आज इथे सन सेवालाल जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार व्यक्त करतो, संत सेवालाल महाराजांना विनम्र अभिवादन करतो, त्यांचं अपूर राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींचं सरकार, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे हे सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, आणि बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास आज या प्रसंगी मी आपल्याला देतो, आणि माझे दोन शब्द संपवतो, जय भीम जय भारत जय सेवालाल। धन्यवाद साहेब, आम्हाला बंजारा समाजाला मोलाचं मार्गदर्शन दिलं, आणि सेवालाल महाराजाला एक अगरबत्ती साहेब रेकॉर्ड।